एकनाथ शिंदे यांच्या सर्व बैठका या रद्द करण्यात आल्या आहेत. आज आमदारांची बैठक बोलावण्यात आलेली होती. डॉक्टरांनी आरामाचा सल्ला दिल्यानं आज सर्व बैठका रद्द झालेल्या आहेत. आज एकनाथ शिंदे ठाण्यामध्ये असणार आहेत. तर आज एकनाथ शिंदे यांनी आमदारांची बैठक बोलावलेली होती, मात्र तब्येतीच्या कारणास्तव त्यांनी आज सर्व होणाऱ्या बैठका या रद्द केलेल्या आहेत. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आरामाचा सल्ला दिलाय आणि त्याचमुळे त्यांनी आज बोलावलेली बैठक देखील रद्द केलेली आहे. शिवसेनेच्या आमदारांची आज बैठक बोलावण्यात आलेली होती. आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आमदारांना मार्गदर्शन करणार होते. यासंदर्भातली अधिकची अपडेट्स घेणार आहोत आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं. कपिल, आज शिवसेनेच्या आमदारांची बैठक बोलावलेली होती, मात्र तब्येतीच्या कारणास्तव एकनाथ शिंदे या सर्व बैठका रद्द केल्यात, काय अधिकची माहिती? नक्कीच, आता जी लेटेस्ट माहिती समोर येत आहे त्याच्या अनुषंगाने कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गावावरून आले होते आणि गावावरून आल्यानंतर एक डॉक्टरांची टीम यांनी मुख्यमंत्र्यांची तपासणी केली होती. काल सलाईन लावले होते त्यांना असंही कळतं आहे आणि आजही त्यांची तब्येत नरम आहे असं कळतं आहे. आणि आज ज्या बैठका होणार होती, खास करून एक महत्त्वाची बैठक होणार होती, ती म्हणजे आमदारांची बैठक होणार होती. आज सर्व मंत्रिमंडळावरती चर्चा होणार होती आणि तीच बैठक आज रद्द झालेली आहे. महत्त्वाची बैठक होती ती रद्द झालेली आहे. दिल्लीला एक बैठक होती तीही रद्द झालेली आहे. डॉक्टरांनी एकनाथ शिंदे मुख्यमंत्र्यांना आरामाचा सल्ला दिलेला आहे, त्यामुळे आजच्या दिवस आराम करा आणि उद्या तब्येत बघून पुढची कामं करा असं डॉक्टरांनी सल्ला दिलेला आहे. त्या अनुषंगाने आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याच्या घरी आहेत आणि इथेच ते राहणार आहेत आणि आराम करणार आहेत अशी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे. की 24 तासामध्ये खातेवाटपाचा तिढा सुटणार आहे आणि हा तिढा सोडवण्यासाठी दिल्लीमध्ये तीनही जे नेते आहेत ते दिल्लीला जाणार आहेत, त्यामुळे आजच्या बैठका जरी रद्द झालेल्या असल्या तरी एकनाथ शिंदे दिल्लीला जाऊ शकतात. नाही, दिल्लीची बैठक ही रद्द झाली असे प्राथमिक माहिती समोर येते. एक खात्रीलायक सूत्रांची माहिती समोर येते, कारण त्यांची तब्येतच ठीक नाही आहे, त्यांची तब्येतच नरम गरम आहे, त्यामध्ये दिल्लीला जाऊ शकत नाही. कदाचित व्ही सीद्वारे जर ते या मीटिंगमध्ये बसू शकतात का याच्यावरती एक विचार करावा लागेल, परंतु सध्या तरी त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे जेवढ्या मुंबईच्या बैठका होत्या त्या रद्द केलेल्या आहेत आणि जर दिल्लीला जर बैठक झाली तर कदाचित ते व्ही सीद्वारे या बैठकीला बसू शकतात असा एक विचार सुरू आहे, पण सध्या तरी त्यांची तब्येत ठीक नसल्यामुळे सर्वच बैठका हे रद्द झालेले आहेत असा एक मेसेज आलेला आहे. त्यामुळे आजची जी महत्त्वाची बैठक होती आमदारांची ती कुठेतरी रद्द करण्यात आलेली आहे. आजच्या बैठकीमध्ये दिल्लीसमोर काय ठेवायचं आहे हे ठरणार होतं. कोणते मंत्री नवीन चेहरे येऊ शकतात, कोणत्या मंत्र्यांना डिच्ची मिळू शकतो, कोणती खात्री आपल्याकडे घ्यायची आहेत, गृहमंत्री का खातं आहे त्याबद्दल काय होऊ शकतं, त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांचा दावा अजूनही एकनाथ शिंदेने सोडलेला नाही आहे. जर टर्म ठरवली तर पहिल्या टर्ममध्ये आम्हाला टर्म मिळावी अशी काही मागणी आमदारांकडनं होत होती, त्यामुळे ह्या सर्व गोष्टीवर आज विचार विनय होणार होता या पूर्ण बैठकीत आणि त्यानंतर त्याचा जो आउटपुट येणार होता ते सर्व दिल्लीसमोर मांडण्यात येणार होतं आणि तीच बैठक आज रद्द करण्यात आलेली आहे. त्यामुळे दिल्लीच्या बैठकीला एकनाथ शिंदे तरी जाणार नाही अशी पहिली प्राथमिक माहिती समोर येते, पण व्ही सीद्वारे बसू शकतात का हे पाहणं गरजेचं असणार आहे. नक्कीच कपिल, तर आजच्या राज्यामध्ये होणाऱ्या सर्व बैठका रद्द झालेल्या आहेत, मात्र एकनाथ शिंदे आता दिल्लीला जाणार की नाही हा संभव प्रश्न निर्माण झालाय आणि त्याची अपडेट तुमच्याकडनं वेळोवेळी घेत राहणार आहोत. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.